राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। भाजपचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार यांनी जे पत्र देण्याचा केविलवाणी प्रयत्न केलेला आहे, नवीन नगरसेवक असतात, कामं व्हावी म्हणून पत्र देतात, तिथपर्यंत मी समजू शकते। परंतु आता भाजपच्या आमदारांवर ही वेळ आलेली आहे की आपले नगरसेवकांनी चार वर्ष साडेचार वर्ष काहीही काम केलेलं नाही, ते झाकण्यासाठी, त्यांचा कामाचा नाकारतेपणा झाकण्यासाठी आता आमदारांना पत्र देण्याची वेळ आलेली आहे। त्यांचं प्राणीप्रेम, त्यांचं पक्षीप्रेम जोरदार ओतू जायला लागलं। आज जर चोरीला गेले त्यावेळेला हे आमदार शहरात नव्हते का? मगरी चोरीला गेले त्यावेळेला ह्या आमदारांना प्राणीप्रेम नव्हतं का? आज जो जवळपास 21 कोटीचं काम चालू आहे, या 21 कोटीच्या कामामध्ये पहिलं काम 16 साली निविदा सुरू झाली, निवडणुकीपूर्वी 4-5 महिन्यापूर्वी आपण नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला, त्यानंतर आज बरोबर 5 वर्ष होत आहे या गोष्टीला, त्याच्यानंतर परत 5 कोटी बरेचसे म्हणजे जवळपास 5 कोटी 82 लाखाचं वगैरे निविदा परत काढली। मग हे करत असताना एवढं 21 कोटीचं काम ह्या शहरामध्ये चालू असताना आज ह्या आमदारांना समजलं की हे काम संथगतीनं चाललेलं आहे। आज इतकी बिकट परिस्थिती ह्या आमदारांवर आलेली आहे की पत्र देऊन कमिशनरांना विचारपूस करावी की हे काम संथगतीने चाललेलं आहे। या कामाची मुदत किती होती, या कामामध्ये किती दिवसात काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, 16 साली जे काम झालेलं आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरकडे सुद्धा आम्ही कमिशनरकडे तक्रार केलेली आहे की साहेब स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे, त्याला पेंटिंग नाही, त्याची आज तुम्ही किती म्हणजे 5 वर्ष तर त्या कामाचं स्ट्रक्चर उभं राहिल्यानंतरची तर व्हॅल्यू कमी झाली त्याची, आणि अजूनसुद्धा ते काम कुठे मार्गी लागल्यासारखं दिसत नाही आहे। 21 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर कसं काम व्हायला पाहिजे, त्याच्यात आमदारांनीच उल्लेख केलेला आहे की तिकडे सगळीकडे गवत वाढलेलं आहे। मला माहीत नाही आमदार कधी आले होते, मी त्यांच्या स्वागताला गेले असते, परंतु मला माहीत नाही आमदार बहिणाबाई चौधरी उद्यानात कधी येऊन गेले। गवत वाढलेलं आहे तर त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कामाचं ऑडिटची पण मागणी करायला पाहिजे होती की त्या ठेकेदारांनी आजपर्यंत 21 कोटीचं जे काम केलेलं आहे, चाललेलं काम जे आहे, ते किती वर्षापूर्वी त्यांनी की साहेब स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे, त्याला पेंटिंग नाही, त्याची आज तुम्ही किती म्हणजे 5 वर्ष तर त्या कामाचं स्ट्रक्चर उभं राहिल्यानंतरची तर व्हॅल्यू कमी झाली त्याची, आणि अजूनसुद्धा ते काम कुठे मार्गी लागल्यासारखं दिसत नाही आहे। 21 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर कसं काम व्हायला पाहिजे, त्याच्यात आमदारांनीच उल्लेख केलेला आहे की तिकडे सगळीकडे गवत वाढलेलं आहे। मला माहीत नाही आमदार कधी आले होते, मी त्यांच्या स्वागताला गेले असते, परंतु मला माहीत नाही आमदार बहिणाबाई चौधरी उद्यानात कधी येऊन गेले। गवत वाढलेलं आहे तर त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कामाचं ऑडिटची पण मागणी करायला पाहिजे होती की त्या ठेकेदारांनी आजपर्यंत 21 कोटीचं जे काम केलेलं आहे, चाललेलं काम जे आहे, ते किती वर्षापूर्वी त्यांनी पहिलं स्ट्रक्चर उभं केलं, आज त्या स्ट्रक्चरची ऑडिट रिपोर्ट पण करून घ्यावा, हे सुद्धा मी त्यांना आमदारांना सांगितलं असतं। म्हणूनच मी म्हणलं की आज भाजपला निवडणूक जवळ जसजशी आली तसतशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यांच्या नगरसेवकांचा नाकारतेपणा की जे माझ्या भागामध्ये त्यांचे नगरसेवक 2 उपमहापौर होऊन गेले, त्यांना सुद्धा हे काम नीट करता आलं नाही। संभाजीनगर प्रभाग क्रमांक 10 मध्ये अशी 2-2 कोटीपेक्षा जास्त बर्ड व्हॅलीचं तर जवळपास 11 कोटीचं काम आहे, ह्या कामाची पण त्यांनी माहिती आणि चौकशी करायला पाहिजे होती। शिवशाहू शंभो जे गार्डन आहे, संभाजी उद्यान, त्याचं सुद्धा 2 कोटीचं काम आहे, शाहू नगरमधलं शाहू उद्यानाचं 2 कोटीचं काम आहे, शाहू महाराज पुतळ्याच्या मागचं शाहू सृष्टीचं काम चालू आहे, तिथे सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला गवतच वाढलेलं दिसेल, पहिलं बांधलेलं बांधकाम म्हणजे किती वर्षापूर्वी बांधकाम केलं हे दिसेल। नितीन देसाईंच्या नावाखाली त्या लोकांनी ठेके घेतल्यानंतर नितीन देसाई आजपर्यंत परत कधीही पिंपरी चिंचवडमध्ये दिसले नाही, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत। शाहू सृष्टीसाठी टेंडर त्यांनी घेतलं, बडवारीचं टेंडर घेतलं, त्यांना आर्किटेक्ट किंवा संवाद
हे करण्यासाठी नितीन देसाईचा क्लॉस टाकण्यात आला होता की जेणेकरून या माणसाला टेंडर मिळावं. परंतु नितीन देसाई आजपर्यंत आले नाही आणि आता संवाद तयार करण्यासाठी कुणाला बोलवायचं तर जोशी नावाचे माणूस तिथे आज आम्हाला कळालं की जोशी नावाचे माणसं म्हणजे ह्यांचा सगळीकडे चालणारा हा भ्रष्टाचार. आणि हे लपवण्यासाठी गडबडीने आता म्हणायचं की पटपट पटपट उडका, खूप उशीर झालाय. ठेकेदारांना पाठीशी घालायचं, नगरसेवकांना पाठीशी घालायचं, भाजपचा नाकर्तेपणा पाठीशी घालायचा. हे सगळं काम सध्या आमदारांचं म्हणजेच महेश लांडगे यांनी दिलेल्या पत्रावरून दिसून येतं.